विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख भरती दोन हजार एकवीस यावर आपण व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत याआधी आपण सामान्य ज्ञान यावर व्हिडिओ सिरीज ऑलरेडी अपलोड केले आहेत त्यानुसार आता बौद्धिक चाचणीवर आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत यातील हा लेक्चर क्रमांक टू आहे म्हणजे सेकंड व्हिडिओ आहेत लक्षात घ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओमधील हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे नंबर सिस्टीमधील आपण नम पहिल्या लेक्चरमध्ये काय केलं होतं की नंबर सिस्टीमची ओळख करून घेतली होती बरोबर त्यामध्ये आपण डेसिमल नंबर बघितले होते आणि त्यानंतर काय बघितले होते रॅशनल नंबर बघितले होते तर आपल्याला काय करायचं आता डेसिमलला पी बाय क्यू फॉर्ममध्ये लिहायचे बरोबर दिसायला सोपा दिसतो परंतु हा खूप टाईम घेऊन जाणारा क्वेशन असतं यावर तर आपण आता काय करणार आहे की शॉर्टकट पद्धतीने कसे हे प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करता येतील हे बघूयात एकूण आपण पाच एक्झाम्पल बघणार आहे त्याचे त्याच्यातील पहिला आहे की सपोज मी तुम्हाला नंबर दिला पॉईंट तेहतीस तेहतीस बरोबर पॉईंट तेहतीस तेहतीस हा तुमच्याकडे नंबर आहे याला मला पी क्यू फॉर्ममध्ये लिहून टाका हा सिम्पल घेतला आहे मी तरी आपण याला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या हा जो नंबर आहे ना विद्यार्थ्यांनो याला काय करा सपोज मी याला वाय म्हटलो वाय इज इक्ल टू मी हा नंबर लिहून घेतला काय नंबर लिहिला पॉईंट तेहतीस तेहतीस ठीक आहे मी आता काय करणार रिपिटेटिंग किती नंबर होता एकच नंबर रिपीट होत होता बरोबर मी याला दहानी गुणून घेतलं म्हणजे काय झालं टेन वाय बरोबर परत मी ह्या साईडला पण दहानी गुणलं बरोबर हे काय रिपिटेटिव्ह नंबर हे परत परत येत चालतील बरोबर त्याचा काही संबंध नाही आता मी काय करणार ह्या दोघांची वजाबाकी करणार बरोबर बर, वन मायनस टू मला काय करायचं आहे मधून दुसरा वजा करायचा तर मला काही नाईन वाय इजिकल टू काय येणार थ्री मायनस झिरो थ्री आणि तेथीच तेथीच सगळे काय होणार विद्यार्थ्यांना झिरो होत चालतील मी याला जर सॉय सॉल्व्ह केलं तर वाय इज इक्वल टू काय येणार ना तीन छेद नऊ म्हणजे मी याला कसं लिहू शकतो विद्यार्थ्यांना एक छेद तीन बरोबर कळालं हे क्वेश्चन असे सॉल्व करायचे पहिलं कळालं सेकंड जातो आहे आता दोन नंबर रिपीट होत आहे इथे किती नंबर रिपीट होत आहे पॉईंट पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस मी पण याला परत काय करणार वायला नंबर लिहील पॉईंट पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस पंचेचाळीस किती वेळेस लिहू शकता तुम्ही मग आता याला काय करायचं दोन नंबर इकडे आले पाहिजे मला बरोबर तर मी याला काय करणार आता शंभरने गुणणार तर इकडं काय येईल पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस 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 बरोबर रिकरिंग नंबर ह्या आता मला काय करायचं परत वन मायनस काय करायचं टू करायचं बरोबर वन मायनस टू केलं तर काय लिहितं विद्यार्थ्यांनो नव्याण्णव वाय नव्याण्णव वाय इज इक्वल टू काय होणार पंचेचाळीस येणार बरोबर वा, मग वाय इज इक्वल टू काय येणार विद्यार्थ्यांनो पंचेचाळीस छेद नव्याण्णव याला तुम्ही फर्दर सॉल्व्ह करू शकता बरोबर नव्व पाचशे पंचेचाळीस आणि नऊ अकरा अकरा म्हणजे वायला कसं लिहिणार तुम्ही पाचशे दहा अकरा हा शॉर्टकट पद्धत आहे कळाल विद्यार्थ्यांनो जेव्हा एक नंबर असेल रिपटेटिंग तर तुम्ही दहा निघूनल त्याला बरोबर दोन असतील तर त्याला शंभर निघून कळालं शॉर्टकट आता इथं काय होतंय पुढं पॉईंट एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट आहे परत केला काय करायचं विद्यार्थ्यांनो वाय इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही पॉईंट वन सिक्स 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 रिपरेटिंग व्हॅल्यू कोणती ही इला फक्त मला डी सी मालते तिकडे ठेवायचं तर मी कसे निघूननार दहा वाय निघून याला बरोबर वन इकडे निघून आला माझा ठीक आहे पुढं काय येणार सहा 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 रिपिटेटिंग व्हॅल्यू येणार परत याला सॉल्व्ह कसं करायचं विद्यार्थ्यांना लक्षात घ्या याला परत मी काय करणार दहा गुणणार म्हणजे काय येणार शंभर वा येईल इथं बरोबर इथं काय येणार मग सोळा पॉईंट काय येणार सहा 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 बरोबर आता ह्या दोघांची वजबाकी करताना काय होत होतं विद्यार्थ्यांनी हा इथे एक येत होता बरोबर जेव्हा मी वजबाकी करणार तर डॉट नंतरचे सगळे सारखे पाहिजे आता मला ह्या दोघांची वजाबाकी करायची वन मायनस काय करणार विद्यार्थ्यांना मी टू करणार मग ह्या केसमध्ये काय येईल शंभर वजा दहा म्हणजे काय येणार विद्यार्थ्यांनो नव्वद वाय इज इक्वल टू काय येणार पंधरा बरोबर म्हणजेच काय येणार आहे वाय इज इक्वल टू पंधरा छेद नव्वद म्हणजे काय पंधरा पाचे पंच्याहत्तर पंधरा सक नव्वद वाय इक्वल टू वन बाय सिक्स कळालं शॉर्टकट फक्त काय पाहिजे ह्या दोघांची वजाबाकी जर मी करायला गेलो असतो इथं वन होतं एक बरोबर तर मी काय केलं पहिल्यांदा दहानी गुणलं नंतर शंभरनी गुणलं या साईडचे मी काढून टाकले आता चौथं एक्झाम्पल घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना चौथे एक्झाम्पल काय आहे की पॉईंट एकशे तेवीस तेवीस याला काय करणार विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सांगा आता इथं काय होतं की मला पहिल्यांदा काय करायचे हे दोन प्लेस सरकवायचे पहिल्यांदा बरोबर मी लिहून घेतो सुरुवातीला वाय इजल टू काय लिहिलं पॉईंट वन टू थ्री 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 पहिल्यांदा हे दोन मला प्लेस सरकवणं गरजेचं आहे मग मी कशा निघून लिहिलं शंभर वायनी करून घेतलं बरोबर पुढं काय येणार बारा पॉईंट तेहतीस तेहतीस बरोबर ह्या दोघांची वाजबाकी करून चालेल का मला नाही चालणार तर मी परत काय करतो आता परत एकदा दहा निघून घेतो याला ठीक आहे मग इथं काय येणार हजार वाय इज इक्वल टू काय येणार एकशे तेवीस पॉईंट काय तेहतीस तेहतीस मग आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे दोघांमध्ये बरोबर मग आता काय करायचं मला वन मायनस काय करणार मी टू करणार हजार वाजा शंभर वाय किती अनार विद्यार्थ्यांना ते नऊशे वाय नऊशे वाय इज इक्वल टू वॉट एकशे तेवीस वाजा बारा हे काय होऊन जाणार झिरो होऊन जाणार एकशे तेवीस वाजा बारा किती येणार विद्यार्थ्यांना सांगा ते एकशे अकरा म्हणजे वाय इज इक्वल टू काय येणार एकशे अकरा छेद नऊशे वरती ने भाग जातो का जाईल तीन त्रिक नऊ एकवीस तीन सात एकवीस खाली काय येणार बर बरोबर सदतीनशे तीनशे किती सिम्पल झालं तुमच्यासाठी बरोबर जर ऑप्शन दिले तर किती वेळ देईल तुमचा हे शॉर्टकट मेथड आहे पहिल्यांदा नंबर सिस्टीम बघितली होती आपण नंबर सिस्टीम बघितल्यानंतर काय केलं आता त्याचंच के का आता काय केलं आपण प्रॅक्टिकली बघितलं की कसं त्याचा वापर करतील आता पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला पाचवं पॉईंट एकशे तेवीस 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 आता तुम्ही सांगा विद्यार्थ्यांना याला कसं सॉल्व्ह करणार पहिल्यांदा जर काय करायचं आहे वाय इजक्ल तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पॉईंट एकशे तेवीस त्यानंतर तेवीस तेवीस बरोबर सर्वप्रथम टास्क काय तुमचा लक्षात घ्या तेवीस 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 काय होतो आहे रिपीट होतो इथे मग काय करणार तुम्ही दहाने गुणून घ्या पहिल्यांदा काय येईल वन पॉईंट टू थ्री टू थ्री टू थ्री बरोबर ह्या दोघांची वाजबाईक करून चालेल का नाही मला तर मग आता मला कशाने गुणावं लागेल इथे तेवीस तेवीस येण्यासाठी शंभरने गुणावं लागेल बरोबर मग इथं काय येणार हजार वाय येणार बरोबर काय येणार विद्यार्थ्यांना हजार वाय येणार आणि इकडं काय राहणार मग एकशे तेवीस पॉईंट पुढं काय राहणार तेवीस तेवीस बरोबर जर ह्या दोघांची तुम्ही वजाबाकी करून घ्या आता याला वन म्हटलं मी वन मायनस टूची वजाबाकी करा काय येईल नऊशे नव्वद वाय काय येणार नऊशे नव्वद वाय इज इक्वल टू हॉट एकशे बावीस आणि वाय इज इक्वल टू काय राहणार विद्यार्थ्यांनो एकशे बावीस छेद काय नऊशे नव्वद म्हणजेच काय येणार याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर काय येतं विद्यार्थ्यांनो एकसष्ट छेद चारशे किती सांगा चारशे किती पंच्याण्णव बरोबर अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करणं विद्यार्थ्यांना खूप गरजेचं राहतं टाईम कमी कमी टाईममध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे तर आपण काय करूयात आता याचे शॉर्टकट काढूयात शॉर्टकट काही आपल्याला डेव्हलप करता येईल का ते बघायचा प्रयत्न करूयात आपण सुरुवातीला लक्षात <coughs> घ्या पहिलं आपण एक्झाम्पल बघितलं होतं काय बघितलं होतं पहिलं एक्झाम्पल होतं विद्यार्थ्यांना पॉईंट तेहतीस म्हणजे पॉईंट तीन रिपीट होत होता बरोबर मग याला कसं लिहिलं तुम्ही तीन छेद नऊ बरोबर एक संख्या आली दहा वाजा एक नऊ ते किती आलं विद्यार्थ्यांनो एकशे तीन दुसरा बघितला होता मी दुसरं एक्झाम्पल काय बघितलं होतं आपण पॉईंट एकशे तेवीस रिपीट होत होता पॉईंट एकशे तेवीस रिपीट होत होता मग ह्या केसमध्ये तुम्ही काय केलं होतं पहिल्यांदा तिन्ही संख्यांना पुढं घेऊन घेतलं होतं बरोबर एकशे तेवीस आणि खाली काय घेतलं शंभर वजा एक केलं होतं म्हणजे काय नऊशे नव्याण्णव केलं होतं तुम्ही आणि ते काय आलं होतं विद्यार्थ्यांनो छेद तीनशे तेथेच आलं होतं बरोबर आता तिसऱ्या केसमध्ये गेलो होतो आपण तिसरी केस काय होती की पॉईंट पंचेचाळीस पंचेचाळीस पंचाळीस पंचेचाळीस रिपीट होत होतं मग तुम्ही त्या केसमध्ये काय केलं होतं शंभरनी गुणून घेतलं होतं बरोबर शंभरनी गुणून घेऊन पहिल्याला वजा केलं होतं मग किती आलं होतं ते पंचेचाळीसशे नव्याण्णव म्हणजे कितीच होत ते पाचशे अकरा बरोबर कळतं आहे मला काय म्हणायचं आहे आता काय करणार विद्यार्थ्यांनो आपण पुढची एक स्टेप हायर जातो आहे आपण आता पुढे जाऊयात लक्षात घ्या याच्यापासून आपण फॉर्म्युला डेव्हलप केला आहे आता सपोज पॉईंट वन सिक्स 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 आहे तुमच्याकडे बरोबर पॉईंट वन सिक्स सिक्स बरोबर म्हणजेच काय पॉईंट वन आणि सिक्स रिपीट होतो ह्या केसमध्ये काय करायचं विद्यार्थ्यांना मग लक्षात घ्या सोळा वजा एक केला मी डिवाइड बाय काय येणार शंभर वजा दहा काय येणार नव्वद ना म्हणजे छेद नव्वद म्हणजे काय आलं विद्यार्थ्यांना एकशे सहा बरोबर -बर। तुम्ही व्हिडिओ परत परत बघा म्हणजे तुम्हाला कळेल याच्यात आता लक्षात घ्या अशा पद्धतीने हे क्वेश्चन आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायचे आहेत कळालं परत सुरुवातीपासून जाऊयात आपण बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये होतो नंबर सिस्टीम पण ते तिथेच सुरुवातीला बघितलं होतं दहाने बोलून घेतलं मी बरोबर असं सॉल्व्ह केलं वन बाय थ्री आलं दोन रिपीट होत होते तेव्हा मी काय केलं शंभर निघुलो दोघांचा डिफरन्स घेतला ते पाचशे दहा अकरा आलं जेव्हा पॉईंट वन सिक्स सिक्स येत होता सुरुवातीला दहानी बोलून घेतलं नंतर शंभर निघुणलं आणि मग दोघांचा डिफरन्स घेतला बरोबर कारण की डेसिमल नंतर मला काय पाहिजे होते नंबर सारखे पाहिजे होते त्यानंतर पुढे काय केलं मी पॉईंट वन टू थ्री होतं तर ह्या केसमध्ये काय के केलं पहिल्यांदा शंभर गुणून घेतलं आणि नंतर फक्त एकदा दहा गुणून घेतलं अशा पद्धतीने हा सॉल्व केला आणि पुढचा वन टू थ्री वन टू थ्री होतं तेव्हा त्याला काय केलं दहा गुणलं नंतर त्याला शंभर निघुणलं आणि सॉल्व्ह अशा पद्धतीने केलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत लक्षात घ्या जर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून फक्त थांबायचं नाही तर बेल आयकॉनवर क्लिक करायचा कारण की व्हिडिओ आला तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटले पाहिजे बरोबर टाईम कमी आपल्याकडे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओ जो असणार विद्यार्थ्यांना ऑड अँड इव्हन नंबर आपल्याला काय करायचं आहे आता ऑड अँड इव्हन नंबरचे डिस्कशन करायचं आहे व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर काही प्रश्न सॉल्व्ह करायचे त्यानंतर पुढं काय बघणार आहोत आपण की प्राईम नंबर म्हणजे काय फॅक्टर कशी काढायचे फॅक्टर फॅक्टर म्हणजे काय प्राईम नंबर म्हणजे काय किंवा अजून बाकीच्याही गोष्टी आहेत की दोन दोनने भाग जाणारी संख्या तीनने भाग जाणारी संख्या याबाबत आपण डिस्कसन पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तो, तो तास आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय थँक्यू